मालेगाव तालुक्यातील सर्वोत्तम डोळ्यांचे हॉस्पिटल दिया आय केअर मालेगाव आपल्या तिसऱ्या वर्धापन जळगाव जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे आहे, तर जळगाव जिल्ह्यामधून किती कार्यकर्ते जातील आणि त्याचं नियोजन कसं? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्याला एक समन्वयक नेमला आहे आणि जळगाव जिल्ह्यासाठी प्रदेश काँग्रेसचे समन्वयकून माझी जबाबदारी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही प्रत्येक तालुक्यात जळगाव जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी भेटी दिल्या, तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या त्या गावातून किती लोक भारत जोडोला येत आहेत या पद्धतीने त्यांना प्रोत्साहित केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. साधारणतः जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ 325 बस या शेगावसाठी जाणार आहेत. लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि या सगळ्या बसेसचं जाण्यायेण्याचं त्यांचं नियोजनसुद्धा केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतः पैसे खर्च करून या बसेस बुक केलेल्या आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड या ठिकाणी उत्साह आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेनेचा ठाकरे साहेबांचा गट आहे आणि इतर मित्रपक्षसुद्धा आहेत, बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत. या सगळ्या अध्यक्ष सोनियाजी गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कसा वाचतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलजींनी 7 सप्टेंबरला ही पदयात्रा कन्याकुमारीपासून सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रात तिचं आगमन 7 तारखेला झालेलं आहे आणि त्याचा शेगावची नांदेडची सभा प्रचंड झाली. शेगावची सभा होते आणि आमच्या माहितीप्रमाणे शेगावच्या सभेला माननीय सोनियाजी गांधी, खरगे साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब ही सगळी मंडळी या शेगावला सभेला येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. आम्ही आमचे मित्रपक्ष यांचे कार्यकर्ते खूप जोरात कामाला लागलेले आहेत. राहुलजींनी जी पदयात्रा केली त्याच्यामुळे एक उत्साह लोकांनी संचारलेला आहे.